तर मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनल मध्ये आज आपण खूप महत्त्वाचं जे आता सध्या रिक्रुटमेंट निघालेले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची भूमी अभिलेख विभाग यामध्ये साधारण 1013 जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. विभाग वाईज इथे त्यांनी जागा दिलेल्या आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे आता 9 तारखेपासून म्हणजे 9 डिसेंबरपासून 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची एक डेट दिलेली आहे. मी तुम्हाला सगळं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स इथे देतोच आहे. तर सिव्हिल इंजिनियर्स जे आहेत, जे डिप्लोमा होल्डर्स आहे किंवा बीई होल्डर्स आहे किंवा एमबीए एमटेक होल्डर्स आहे किंवा आयटीएस सर्व्हेअर आहे, त्यांच्यासाठी हा खूपच चांगला चान्स आहे मित्रांनो. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे साधारण 2014 ते 2015 नंतर ही वॅकन्सी आत्ता निघते आहे आणि त्यामध्ये विभाग वाईज जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला एकाच दिवशी एक्झाम होणार आहे त्याची. 23 जानेवारीला त्यांनी एक्झाम डेट दिलेली आहे. बऱ्यापैकी चान्स आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण भूमी अभिलेख विभाग भरती याबद्दल थोडीशी ठळक वैशिष्ट्य तुम्हाला देतो, ज्यावर तुमचे जास्तीत जास्त प्रश्न असतात ते. तर त्यामध्ये जरा लक्ष देऊन ऐका तुम्ही. त्यामध्ये बघा, ऑफिशियल साईट जी आहे याची, जे रिक्रुटमेंट निघालेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, त्यामध्ये ऑफिशियल साईट जी आहे ती http://mahabhoomi.gov.in या साईटवर तुम्हाला सगळे अपडेट्स आणि सगळे फ्युचर तुमचे जे काही न्यूज येतील ते सगळे तुम्हाला इथे मिळून जातील. या साईटचं नाव तुम्ही तुमच्याकडे नोट करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर पोस्ट जी आहे ती आहे भूकर मापक तथा लिपिक या पोस्टवर भरती होणार आहे आणि टोटल पोस्ट आहेत 1013. टोटल जे विभाग विभागनिहाय जे काही त्यांनी वेगवेगळ्या जागा दिल्या त्याचं टोटल आहे 1013. त्यामध्ये बघा, आपण एक एक पॉईंट आधी बघू. महत्त्वाचे पे स्केल जे आहे ते आहे 19,900 ते 63,200, म्हणजे स्टार्टिंग बेसिक जे असतं ते आहे मित्रांनो 19,900. हे जे आहे 63,200 हे फायनल असतं. फायनल म्हणजे जेव्हा तुमचं रिटायरमेंटला तुम्ही येता किंवा जे काही तुमचं स्केल राहतं एक एक तिथे दरवर्षी तुमचं इन्क्रीमेंट लागू पडतं. तर फायनल जे आहे ते त्याच पोस्टवर जर तुम्ही राहिले तर 63,200 होतं. त्याच्याशी तुमचं सध्या काही घेणं देणं नाही. सध्या 19,900 तुमचं बेसिक राहील. त्याच्यामध्ये DA TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि बाकीचे जे अलाउन्सेस आहे HRA वगैरे ते इन्क्लूड केले तर साधारण एक 38,000 ते 40,000 रुपये किंवा 38,000 रुपये त्याचं टोटल सॅलरी तुम्हाला येते, ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट जी आहे ती 9/12/2021 पासून तर 31/12/2021 रात्री 12 वाजेपर्यंत त्याची लिंक राहणार आहे किंवा याचं तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. आणि एक्झाम टेंटेटिव्ह डेट यांनी दिलेली आहे 23 जानेवारी 2022, ठीक आहे. हे तुमचं टार्गेट आहे मित्रांनो, ठीक आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये किंवा आपला साधारण 1 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय ते बघू आपण इथे आता महत्त्वाचे. त्यामध्ये बघा, एज लिमिट जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे UR अनरिझर्व्हसाठी 18 ते 38 आहे. MPSCमध्ये हेच तुमचं सगळं राहतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एज लिमिट 18 ते 38 आहे ओपनसाठी. आणि कॅटेगरीसाठी ऑल कॅटेगरीज त्यामध्ये आल्या ते +5 असतं, 38+5 ते 43 आहे, ठीक आहे. त्यामध्ये बघा, महत्त्वाचं म्हणजे इथे भरपूर मुलांना डाऊट्स आहे आणि भरपूर ठिकाणी याचे बरेचसे काही इथे हे झालेले आहेत, मुलं जम्बलिंग झालेले आहेत. एज्युकेशन जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बघा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्रिफरन्स टू हायर एज्युकेशन असा एक त्यांनी मुद्दा दिलेला आहे. मी तुम्हाला देईलच ते इथे दाखवेलच याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर प्रिफरन्स टू हायर एज्युकेशन हे दिलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये बघा, पहिलं आहे IIT सर्वेअर 2 इयर्स किंवा 1 इयर, जे काही दोन काही काही ठिकाणी 2 वर्ष झालेलं आहे, काही ठिकाणी नंतर 1 वर्ष झालेलं आहे, तर दोन्ही चालेल. दोन्ही याला ते घेतील, ठीक आहे, अलाव करतील. त्यानंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक हे 10+3 ऑर 10+2+3 असे चालते किंवा 12+ डायरेक्ट सेकंड इयर असेल तर 12+2 पण चालते, ठीक आहे. तर हा मुद्दा मी इथे हे केलेला आहे. आधी त्यांनी हेच दिलेलं होतं पण तो नंतर त्यांनी चेंज करून त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी त्याच ॲडमध्ये मी तुम्हाला त्याचं पण लिंक हे देतो आहे, तिथे इमेज देतो आहे, तुम्ही बघू शकता की डिग्री पण अलाव केली आहे. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिग्री म्हणजे BA or BTEC, ठीक आहे. त्यानंतर MTEC इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ME इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांना चालेल. हे एकंदरीत तिथे क्वालिफिकेशन यांनी दिलेलं आहे, ठीक आहे, अलाव केलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यांनी एक मुद्दा दिलेला आहे की म्हणजे हे तर क्वालिफिकेशन मेन झालं, त्यानंतर मराठी टायपिंग स्पीड तुमची 30 वर्ड्स पर मिनिट पाहिजे, इंग्लिश टायपिंग स्पीड ही 40 वर्ड्स पर मिनिट पाहिजे, ठीक आहे. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि याच्यामध्ये त्यांनी एक छोटा पॉईंट किंवा टिप दिलेली आहे की जर तुमचं ते झालेलं नसेल, टायपिंग स्पीड वगैरे जे काही तुमचं नसेल किंवा सर्टिफिकेशन झालेलं नसेल, तर तुम्हाला 2 वर्षामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षामध्ये ते कम्प्लीट करणं आवश्यक आहे. त्यामुळे हा चांगला मुद्दा आहे मित्रांनो. बऱ्याच जे विद्यार्थी असतात बी सिव्हिल किंवा पॉली सिव्हिल वगैरे जे असेल, तर त्यांचं ते झालेलं नसेल तर ते 2 वर्षामध्ये ते कम्प्लीट करू शकतात. ते त्याच्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार नाही असं काही नाही, ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न बघा,
एक्झाम पॅटर्नचं जो बेस आहे म्हणजे जे काही एक्झाम लेवल आहे ती आहे 10th बेस, ठीक आहे. माध्यमिक म्हटलं आहे त्यांनी, माध्यमिक म्हणजे 10th बेस, ठीक आहे. याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स राहतील. 100 क्वेश्चन्सचं डिवायडेशन तुम्हाला सांगतो. मराठी आहे 25 प्रश्न 50 मार्क, इंग्लिश लँग्वेज आहे 25 प्रश्न 50 मार्क, जी के आहे और जी एस आहे. याच्यामध्ये बघा पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स आणि आपलं करंट अफेअर्स, ठीक आहे. आणि बाकी जे काही इन्क्लुडचं एम पी एस सीचं जे सिलेबस असतं प्रीमध्ये ते सगळं इन्क्लूड आहे याच्यामध्ये, ते सगळे सब्जेक्ट आहे, ठीक आहे. याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ नंतर घेऊच. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता आहे, तर ते 25 प्रश्न 50 मार्क, ठीक आहे. बुद्धिमत्तामध्ये भरपूर असतात, त्याच्यामध्ये भरपूर सब टाईप्स आहे. तर ही जी आहे एक्झामची जी लँग्वेज आहे ती मराठी आहे नॉर्मली, ठीक आहे मित्रांनो. मराठी तर असणारच, ठीक आहे, मराठीच आहे. म्हणजे एक्झाम फी जी आहे ओपनसाठी 300 रुपीज आहे आणि कॅटेगरीज ऑल कॅटेगरीजसाठी 150 रुपीज आहे. तर त्यामध्ये बघा मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज जिथे दिलेला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. 100 प्रश्न म्हणजे 200 मार्काची ही टेस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज दिलं आहे ते 45 आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे तुम्हाला 200 पैकी 90 मार्क्स मिळणे अतिशय आवश्यक आहे, तरच तुम्ही एक्झामसाठी क्वालिफाय व्हाल, ठीक आहे. म्हणजे 45 वर जे आहे तर ते तुम्हाला अलाव करतील. 45 आतमध्ये तुम्हाला मार्क्स असले 45% तर तुम्हाला ते रिजेक्ट करतील डायरेक्टली, ठीक आहे. तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येणारच नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा मी इथे नोट केलेला नाही आहे, परंतु याचा कट ऑफबद्दल तुम्हाला सांगतो मित्रांनो. कट ऑफ जो आहे तो याच्या आधीची जी एक्झाम झालेली आहे, ॲक्च्युली 5-6 वर्षाच्या गॅपनंतर ही एक्झाम होणार आहे. रिक्रुटमेंट त्यांनी काढलेला आहे. याच्या आधीची जी एक्झाम झाली होती 14 ते 15 ती एक्झाम झाली होती, तर त्याचं जे कट ऑफ आहे तो 200 पैकी साधारण 250 कट ऑफ लागलेला आहे. त्यामुळे यावेळेस तुम्हाला 200 पैकी ॲटलिस्ट 160 मार्क्स असणे आवश्यक आहे. त्यावरच जर तुम्हाला मार्क्स असतील तरच तुम्ही सिलेक्शनमध्ये कन्फर्म तुमचं होऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे कट ऑफ हा आपण 200 पैकी 160 इथे धरू शकतो, ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो. त्यानंतर ऑफलाईन एक्झाम सेंटर जे आहे तर ते आहे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती. हे ऑफलाईन एक्झाम सेंटर्स आहे, म्हणजे ऑफलाईन एक्झाम ही कन्फर्म आहे यांची, ठीक आहे. त्यानंतर आता बघू फायनली डिव्हिजन वाईज पोस्ट. याच्या डिव्हिजन वाईज ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, पुणेमध्ये 163 आहे, मुंबईमध्ये 244 आहे, नाशिकमध्ये 102 आहे, औरंगाबादमध्ये 207 आहे, अमरावतीमध्ये 108 आहे आणि नागपूरमध्ये 189 आहे, ठीक आहे. टोटल 1013 पोस्टची एकदम चांगली रिक्रुटमेंट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एकदम बेस्ट चान्स आहे हा सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी. तर एम ई असो, एम टेक असो, त्यानंतर बी बी टेक असो, और तुमचे पॉली असो किंवा आय टी असो, ठीक आहे. ह्या सगळ्यांना इथे एलिजिबिलिटी आहे, हे पात्र आहे, अलव आहेत एक्झामसाठी, ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो एक तुम्हाला डिटेल ॲड जे आहे त्याचं PDF मी तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि टेलिग्राम चॅनलवर आपलं इंजिनियर अमोलचं टेलिग्राम चॅनल जे आहे तिथे मी याची लिंक आणि जे काही मी PDF तयार केलेलं आहे तुमच्यासाठी ठळक वैशिष्ट्ये त्याचंसुद्धा लिंक इथे देणार आहे. तर बघा महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग ही जी ॲड दिली आहे त्यांनी 20/7 शासन मान्यता पत्र. म्हणजे कसं आहे की शासनाने जे काही हे मागितलेलं आहे त्याचं मान्यता प्राप्त पत्र जे आहे ते 20/7/2021 आहे. त्यामध्ये त्यांनी सगळे डिटेल्स इथे दिलेले आहे. मी तुम्हाला सगळे ऑलरेडी इथे ठळक वैशिष्ट्य सांगितलेले आहे. तर त्यामध्ये बघा आपण एक बघू इथे भू करमापक तथा लिपिकचं जे आहे वेतन स्तर S6 दिलेलं आहे 19,200 ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. एक आपण एक छोटासा आढावा इथे घेऊ पुणे विभागाचा, ठीक आहे. पुणे विभागामध्ये 163 जागा आहेत टोटल. तर त्यामध्ये प्रत्येक त्यांनी बायफर्केशन कास्ट वाईज दिलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती वीज नंतर विशिष्ट नंतर हे भटक्या जमाती वगैरे भटक्या जमाती ब क ड विशिष्ट मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग EWS राखीव वगैरे हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर माजी सैनिकसुद्धा दिलेलं आहे. तर माजी सैनिकमध्ये बघा खूप कन्फ्युजन राहते, बरेच जण विद्यार्थी प्रश्न विचारतात. तर माजी सैनिकमध्ये ज्यांनी जी सर्व्हिस केलेली आहे त्यांचा बॉन्ड असतो मिलिटरीमध्ये किंवा कोणत्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये बॉन्ड कम्प्लीट झालेले जे व्यक्ती असतात किंवा जे अनुभवी असतात माजी सैनिक म्हणजे त्यांनी काम केलेलं असतं तेच चालतात. त्यांचे पाल्ये वगैरे इथे चालत नाही, ठीक आहे. म्हणजे त्यांचे मुलं वगैरे चालत नाही, ते फक्त सैनिक जे होते ऑलरेडी ज्यांनी सर्व्हिस केलेलं ते. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, नंतर अनाथ, समांतर आरक्षण विरहित, ठीक आहे. सगळ्यांचे आरक्षण इथे दिलेले आहे. तर याच्यामध्ये बघा दिव्यांगासाठी राखीव सुद्धा दिलेले आहे याच्यामध्ये. पुण्याचं आपण बघतोय मित्रांनो, तर पुण्यामध्ये प्रत्येक वाईज इथे त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बाकी काही तुम्हाला इथे मी सगळं डिव्हिजनचं काही सांगत नाही, तुम्ही इथे PDFमध्ये बघू शकता. त्यानंतर काही कंडिशन्स इथे महत्त्वाचे त्यांनी दिलेले आहे, तुम्ही इथे वाचून घेऊ शकता PDFमध्ये. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशनबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा एज लिमिट हे प्रत्येक याच्या वाईज कॅटेगरी वाईज किंवा सब कॅटेगरी वाईज काय दिलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला मी इथे दिलेलं आहे सगळं.
त्यानंतर प्रश्न जे काही आपले एक्झाम पॅटर्न आहे ते पण आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे. निवडीचे निकष जे आहे ते सगळे आहेत इथे. तर मग एक मुद्दा मित्रांनो असा आहे की जे पदव्युत्तर पदवी किंवा जे काही त्यांचे जास्त हायर क्वालिफिकेशन झालेलं आहे त्यांना ते प्रिफरन्स देणारा हा तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये. तर हे सगळं मी जे तुम्हाला वाचून दाखवून व्हिडिओ जास्त मोठा करत नाही, तुम्ही PDFमध्ये सगळं बघून ज्या कंडिशन्स आहेत ते बघून शांत चित्ताने फॉर्म भरा मित्रांनो, कारण बरेच मुलं खूप चुका करतात. जे आहे तेच टाका, जे नाही आहे ते टाकू नका. ठीक आहे, सिलेक्शन वगैरे प्रोसेसचं काय कसं आहे, रिटर्न टेस्ट आहे, त्याच्यामुळे कसं आहे की तुमचं रिटर्न टेस्टवर सिलेक्शन होईल, परंतु तुम्ही जी माहिती देता तुम्ही जी जशा तशी टाकणे अपेक्षित असते, त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या चुका करू नका. ठीक आहे, सगळ्या नियम आणि सगळ्या अटी व्यवस्थित वाचून घ्या. मी तुम्हाला PDF देतो आहे, सगळं डिटेल वाचा, त्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरायची घाई करू नका. 20 ते 22 दिवस आपल्याला मिळतात फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, आजपासून 21 दिवस मिळत आहेत, त्यामुळे घाई करू नका. तो मित्रांनो की तुम्हाला बऱ्यापैकी इथे माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला एक्झामसाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिना आता मिळतो आहे. बऱ्यापैकी इथे एक्झाम तुमचं प्रिपरेशन होऊ शकतं, परंतु जे काही एक्झामचे रिलेटेड बुकलिस्ट आहे किंवा जे काही तुमच्या बाकीचे प्रोसिजर आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सांगेलच. परंतु आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडंफार माहितीपूर्वक वाटला असेल आणि सिव्हिलसाठी हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे असं मी समजतो. तर तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी क्रॅक करणे म्हणजे तुम्ही त्यावर अभ्यास करणे किंवा जे काही फोकस करून तुमचं जे काही प्रिपरेशन करणे हे फार महत्त्वाचं आहे सध्याच्या स्टेजला, कारण फक्त 1.5 महिना तुमच्या हातामध्ये आहे. आणि जे विद्यार्थी MES साठी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपलं तांत्रिक सेवा जे आहे MBSC रिलेटेड त्यामध्ये जे BE किंवा BTEC होल्डर्स आहे त्यांच्यासाठी आणि हा हे जे प्रिपरेशन आहे पॅरलली तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याची सुद्धा प्री आहे आणि याची सुद्धा ही एक्झाम आहे, ते पॅरलली तुम्ही अभ्यास करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी माहितीपूर्वक वाटला असेल, काहीतरी चांगली न्यूज मिळाली असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि इंजिनियर अमोलला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे व्हिडिओज तुम्हाला वरच्यावर अपडेट मी देत राहील. धन्यवाद.